ग्रामपंचायतीच्या पातळीवर भाजप महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था पण भाजपच्या ताब्यात आहेत, भाजपची तिथे सत्ता आहे. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या पातळीवर पक्ष म्हणून राज्याच्या नेतृत्वाचा काही अंकुश असतो का? कारण असल्याचं दिसत नाही असं एक एकूण चित्र महाराष्ट्रात दिसतं. नाही, हा निश्चितपणे अंकुश असतो, पण तो देखील एका लिमिटपर्यंत असतो. याचं कारण काय आहे? बघा, एक गोष्ट अशी आहे की मुंबई महानगरपालिकेचा कायदा वेगळा आणि इतर सगळ्या महानगरपालिकांचे कायदे वेगळे आहेत. आणि इतर महानगरपालिकांचे कायदे आपण जर बघितले तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षाही कमिशनरचे अधिकार अधिक आहेत. आणि माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेही एकाही महानगरपालिकेत आम्ही कमिशनरचे अधिकार वापरून जे काही सत्तेत आहेत त्यांना ब्लॅकमेल करा, त्यांच्या त्यांचे कार्यक्रम त्यांचे काय निर्णय अटकवून ठेवा असं आम्ही कधीही केलं नाही. कारण आम्हाला मला याची जाणीव होती, परिपक्वता माझ्याकडे होती की शेवटी आपल्याला राज्य पुढे न्यायचं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था नीट काम करतील तर ते पुढे जाईल. आज मात्र असं होत नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते आहे, नोटिसेस दिल्या जातात, त्यांना थेट त्या ठिकाणी बरखास्त केलं जातं आणि भीती दाखवली जाते. आणि एखादा निर्णय घेतला आणि तो जर पालकमंत्र्याच्या मनाप्रमाणे नसला तर तो निर्णय त्या ठिकाणी स्थगित केला जातो. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मी खरं म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये असं कल्चर नव्हतं, पण आताचं कल्चर हे असं का आहे? तर याचं एकमेव कारण असं आहे की प्रत्येक जण प्रत्येक मंत्री स्वतःला आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री समजायला लागला. आता मुख्यमंत्री समजून जिल्ह्यात 4 गोष्टी चांगल्या केल्या आणि नेतृत्व दिलं तर आनंदच आहे, पण तसं नाही आहे. केवळ हे टेंडर आणि ते महापालिकेतले नगरपालिकेतले कामं आणि ते माझ्याच माणसाला मिळाले पाहिजे या अमयिकेतून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते. आता तुम्ही बघा, जे जळगावच्या महानगरपालिकेत झालं, आता जळगावच्या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे म्हणजे पक्षांतर सांगणं मला चुकीचं वाटतं, पण 50-50 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च करायचे आणि एक तर पैसे घेणं तर तुम्हाला आम्ही बरखास्त करतो अशा प्रकारे सांगायचं. ठीक आहे, गेली आमच्या हातून महानगरपालिका, मला आनंद आहे, मला आनंद आहे. आणि आता माझा सवाल आहे, मी मुख्यमंत्री होतो, जळगाव महानगरपालिकेचं 300 कोटीचं कर्ज भागवून दिलं, जळगाव महानगरपालिकेला 100 कोटी रुपये विकास कामाकरता दिले. आता गेल्या ना तुम्ही सत्ता पक्षामध्ये, सांगा किती पैसा मिळाला तुम्हाला, द्या दाखवा. जळगाव शहराकरता फुटकी कवडी आणली का तुम्ही? नाही आणू शकत तुम्ही. कारण याचं कारण तुमच्या डोक्यामध्ये केवळ राजकारण आहे. म्हणून आपण जे म्हणता ना, मी हे मान्यच करतो की 100% स्थानिक स्वराज्य संस्थांवर काही वरची पकड किंवा वरचा हे राहत नाही, कारण त्याची रचनाच अशी आहे.